नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, पारा 8 अंशाच्या खाली घसरणार, यंदा केवळ 3 महिन्याचा हिवाळा असणार, हवामान तज्ज्ञ पा किरण कुमार जोहरे। तर मित्रांनो, बहुतांश महाराष्ट्राच्या ठिकाणी तापमान 5 अंशाच्या खाली जाण्याची शक्यता आहे असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे। तर यंदा केवळ पावसाळा हा 3 महिन्याचाच असणार आहे, आत्ताची सर्वात मोठी बातमी। मित्रांनो, महत्त्वाचे अपडेट बघा। येत्या डिसेंबर अखेरपर्यंत पुण्याचा पारा अगदी 8 अंशापर्यंत खाली घसरले जाण्याची शक्यता आहे। तसेच यंदा पाऊस जास्त झाल्याने पश्चिम महाराष्ट्रात मोठी कडाक्याची थंडी पडणार आहे। तर हिवाळा आणि पावसाळा या दोन ऋतूची सरमिसळ पाहायला मिळू शकणार आहे। 20 डिसेंबरपासून रॅपिड थंडी वाढणार असून त्यावेळी महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तापमान 5 अंश सेल्सिअसपेक्षा खाली घसरले दिसून येईल असा अंदाज हवामान तज्ज्ञ किरण कुमार जोहरे यांनी लोकमतला सांगितले आहे। तर याविषयी अधिक माहिती अशी की यंदा 20 डिसेंबर ते साधारणपणे 20 मार्च या विषुवधीरापर्यंत असा 3 महिन्याचा हिवाळा असणार आहे। त्या पाठीमागचे शास्त्रीय कारण 23 अंश कललेल्या पूर्तीच्या आसामुळे ती स्वतःभोवती फिरताना म्हणजे परिवलन व सूर्याभोवती परिभ्रमण हे आहे असेही जोहरे यांनी सांगितले आहे। जोहरे म्हणाले, विदर्भ मराठवाडात व उत्तर पश्चिम महाराष्ट्र आणि त्यानंतर कोकण किनारपट्टी असा तापमान घसरण्याचा दर असेल व भौगोलिक परिस्थितीनुसार विदर्भात चंद्रपूर गडचिरोली येथे तापमानात सर्वात जास्त वेगाने घसरण दिसून येईल। त्यानंतर मराठवाड्यात, औरंगाबाद आणि उत्तर महाराष्ट्रात नाशिकमध्ये वेगाने तापमानात घसरण दिसून येईल व महाबळेश्वर येथे यंदा पुन्हा बर्फाची चादर आणि पानावर गोठलेले दवबिंदू दिसून येतील असेही ते म्हणाले। तर यंदा हिवाळ्यात असेल हा बदल। गेल्या वर्षी थंडी 15 नोव्हेंबर नंतर दिवसा व रात्री अशी सुरू झाली होती। यावर्षी ती 15 डिसेंबर नंतर दिवसा व रात्री थंडी तसे धुके असेल। सध्या उत्तरेकडून वाहणारे वारे दक्षिणेकडे जात आहेत, परिणामी थंडी उत्तर व दक्षिण अशी भारतात वाढत आहे। महाराष्ट्रातील सर्वात जास्त भागात थंड विदर्भ तर नंतर मराठवाडा आणि नंतर उत्तर महाराष्ट्रात तापमानात जास्त घसरण होत आहे। दिवसा नोव्हेंबर हीट आणि रात्री कोल्ड शॉक आत्ताच न्यू नॉर्मल असणार असून बदललेला मान्सून पॅटर्न बदलल्याच्या वादळाच्या पॅटर्नमध्ये आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक असणार आहे। सूर्याच्या उष्णतेमुळे दिवसभर उकाडा आणि साधारणपणे सायंकाळी 4 ते 4:30 वाजेपर्यंत तापमानात होणारी घसरण आणि रात्री महाराष्ट्रातील तापमान 10 अंश सेल्सिअसपेक्षा खाली घसरलेले असे नवीन वातावरण नोव्हेंबर 2020 मध्ये आपल्याला अनुभवायला मिळणार आहे असेही माहिती जोहरे यांनी दिली आहे। तर मान्सून आणि चक्रीवादळे यंदा ऑक्टोबर यंदा ही एकही चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात बनलेले नाही। तर बघा मित्रांनो, यंदा ऑक्टोबरमध्ये यंदा एकही चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात बनलेले नाही। मान्सून संपताना चक्रीवादळाची निर्मिती होते। अशी चक्रीवादळे, पाऊस आणि गारपीट हे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तसेच डिसेंबर व जानेवारी 2021 मध्ये आपल्याला अनुभवायला मिळतील। तर मित्रांनो बघा, महत्त्वाचे अपडेट आहे, यंदा केवळ 3 महिन्याचाच हिवाळा असण्याची शक्यता हवामान तज्ज्ञ किरण कुमार जोहरे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनल सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।